शिर्डीतील आंबेडकर नगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त समस्त आंबेडकर नगर मित्रमंडळाच्या वतीनं भीमगीतांचं भव्य आणि नियोजनबद्ध आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं भीमसैनिक, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय, ग्रामस्थ आणि सर्व स्तरातील मान्यवरांनी हजेरी लावत भीमगीतांचा आनंद घेतला. प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करत पुष्प अर्पण करण्यात आलं व त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबाबत भावना व्यक्त करत बाबासाहेबांना वंदन केलं व समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जयंती उत्सवाचे अध्यक्ष अनिल आढाव, उपाध्यक्ष गुड्डू शेख, खजिनदार सुनील गोतीस, रमजान बेग, गणेश आढाव आदींसह मार्गदर्शक ज्ञानेश्वर हातांगळे, वाल्मिक गोतीस, रमेश सोनवणे, राजू बागुल, बाळू बागुल, दीपक गायकवाड, सागर भालेराव, हरुण शेख, हबीब शेख, शेख चांद, शेख टेलर, रवींद्र गायकवाड, राजू पठारे, रावसाहेब पठारे, अशोक त्रिभुवन आदींसह समस्त आंबेडकर नगर ग्रामस्थ उपस्थित होते. आदिवासी यांनी जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमासाठी सर्वांनी परिश्रम घेतलेला आहे. मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो. परिसराचं भाग्य म्हणावं लागेल, इतकी थाटामाटात आणि मोठ्या उत्साहामध्ये, फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जगाचा महामानव माननीय बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा करीत असताना मनात गदगदून जात आहे. भारत स्वतंत्र झाला 1947 साली आणि हा देश ब्रिटिशांच्या जाचगाठीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र होत असताना गुलामीची सवय लागलेल्या भारत देशाला स्वतंत्र कसं जागायचं हे शिकवलं बाबासाहेब आंबेडकरांनी. घटना लिहिली बाबासाहेब आंबेडकरांनी. स्वतंत्र कसं असावं, लोकशाही हा शब्द पुढे आणला बाबासाहेब आंबेडकरांनी. भारतात स्वातंत्र्य असावं पण ते कोणी चालवावं, लोकशाही असावी ती कोणी चालवावी, ती सुद्धा आणली बाबासाहेबांनी. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, आणि ही संकल्पना 1950 साली प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताला बहाल केली. त्या नाम माणसाचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही आम्ही ज्या ताटात खातो, तुम्ही आम्ही आज एकत्र बसू शकतो, एकमेकाशी बोलू शकतो, एकमेकाच्या हातात हात घालू शकतो, हे दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी. जगाच्या पाठीवर 208 देश आहे, 850 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या जगाची आहे. भारत एकमेव देश आहे का ज्याच्यात लोकशाही तळागाळापर्यंत गेलेली आहे. काही राष्ट्रांमध्ये तर हुकुमशाही आज पण तिथं राजे बसतात आणि राजाच्या हुकुमाना प्रजाला काम करावं लागतं. इथल्या आंबेडकर नगरच्या गल्लीतल्या छोट्यातल्या छोट्या झोपडीतल्या माणसाला देखील स्वातंत्र्य दिलं त्या बाबासाहेबांनी दिले. तळागाळात आठरापगड जातीला एकत्र ठेवण्याचं काम 125 लोकांची कायदा मसुदा समिती होती, त्याचे प्रमुख बाबासाहेब आंबेडकर होते. काय वैचारिक पातळी असेल, समाजातले तेढ त्यांनी कसे ते संपवले असेल, अशा महामानवाच्या जयंती निमित्तानं आपण त्यांच्या विचाराची बरोबरी करू शकत नाही, निदान अभ्यास करू शकतो. अशा महामानवाला त्यांच्या जयंती निमित्तानं मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या कोटी कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देतो. खरोखर ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजकांचं खरं आज आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी मिरवणुकीपेक्षा अतिशय सुंदरसा असा इथे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. खरं सर्वांनी टाळ्या वाजवून आयोजकांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी सर्वच आपले राजकीय लोक आहेत, सर्वांचेच मनोगत घ्यायचे आहे. मी सर्वांच्या वतीने परत एकदा शुभेच्छा देतो. फक्त एकच सांगायचं आहे की आता निवडणुकीचा काळ चालू आहे. आपल्याला जो मतदानाचा अधिकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला त्याचा सदुपयोग करून आपण या लोकशाहीला जिवंत ठेवायचं काम करावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी मतदान नक्की करा. जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा. लोकमाता इलाराणी होळकरांचा. आणि आज ज्यांची जयंती आहे असे भारतरत्न महामानव तुमच्या आमच्या जीवनाचा जीवनपट ज्यांनी बदलवला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आपण आज सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना सांगितलं डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सन्मानाने जगण्याचं स्थान दिलं. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला गाव कुसा बाहेरून आपल्या गाव कुसामध्ये आणलं. आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाने सगळ्या पदावर जाण्याची संधी दिली ना. तुम्हाला अगदी अंबानीच्या बरोबरीने मताचा अधिकार दिला. तुम्हाला एक मत देण्याचा अधिकार, अंबानीला पण एकच मत देण्याचा अधिकार आहे ना. इतकं आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलं. आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना काय दिलं का आपण काही दिलं का देतोय का आपण. मग आता द्यायची वेळ आलेली. मी रवी तात्या, मी 2-3 वर्षापूर्वी साधारण 3 वर्षापूर्वी रावेतला पुण्याजवळ रावेत आहे आणि त्या रावेतला त्या मिलिटरी कॅम्पच्या प्रांगणामध्ये तुम्ही लक्ष देऊन ऐका माझी तुम्हाला विनंती आहे. त्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा कार्यक्रम सुरू होता आणि एका कार्यकर्त्याच्या अंगावर साधारणपणे 3-3.5 किलो सोनं असेल. किती? 3-3.5 किलो सोनं त्या कार्यकर्त्याच्या अंगावर असेल. मी म्हटलं की सोनं पाहिल्यानंतर या कार्यकर्त्याच्या अंगावर एवढं सोनं आहे. मी विचार केला हा कार्यकर्ता एवढं सोनं अंगावर घालून फिरतो, याच्या खिशाला पेन आहे, याच्या अंगावर कडक कपडे आहे, हा एकदम सुटाबुटात आहे, हे योगदान डॉक्टर बाबासाहेबांचं. परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी हे सगळं त्याला मिळेपर्यंत जो त्याग केला त्या त्यागाचा आपण कधी विचार करत नाही. माझ्या वाचनात मला वाचण्याची सवय आहे. माझ्या वाचनात असं आलेलं आहे नगरसेवक सर कोपरगावचे पावले, ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा वाढला आणि त्यांचे सहकारी त्यांना विचारत होते आता याचं आपल्याला दफन करायचं आहे, दफनविधीसाठी कपडा पाहिजे, तो कपडा काय त्यांच्या सहकार्याने त्यांना मागितला. तर माता रामाई म्हटले आमच्याकडे जर त्या दफनविधीसाठी कपडा असता, त्या कपड्यासाठी पैसे असते, तर आम्ही आमचा मुलगा वाचवला असता, त्याच्यावर उपचार केले असते, त्याला जगवलं असतं. परंतु आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही फक्त त्या पैशाचा पुस्तकांच्या साठी वापर केला, त्या पुस्तक त्या पैशांचा पेनसाठी वापर केला, त्या पैशांचा लिखाणासाठी वापर केला. कारण मी माझं लिखाण करतोय. मी मागं एका कार्यक्रमात सांगितलं होतं मी रात्र दिवस जागतो आणि माझा जो गरीब समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, त्याला जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग जर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतका त्याग केलेला असेल, आपली पोरं जर समाजासाठी त्यांनी मरू दिले असतील, तर आज आपली जबाबदारी काय आहे. त्यांनी जे संविधान आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे ना, त्यांनी तसा पैसा जमवला असता, पैसा कमावला असता, परंतु त्यांनी ते केलं नाही. तुम्हाला आज पैसा कमवायचा असेल, पैसा जमवायचा असेल, तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आठवावे लागतील. कारण त्यांनी लिहिलेलं संविधान वाचवायची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान असेल की नाही मला माहित नाही. समोरची तुमची जी चलबिचल चालू आहे ना, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, संविधान आता धोक्यात आहे. आता संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, हे राजकीय नाहीये पण वस्तुस्थिती ही आहे. उद्या आमच्या अधिकारावर आमच्या हक्कावर गदा येणार आहे. उद्याची धोक्याची घंटा आपण ओळखली पाहिजे. उद्याच्या परिस्थितीला सामोरं जाण्याची आजच आपली तयारी नाही. जर आपले हक्क गोठवले, आपल्या संविधानाला जर कुणी गालबोट लावलं, तर उद्या आपले पुत्रासारखे हाल होणार याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. माझी आजच्या निमित्ताने आपल्याला फक्त एक विनंती आहे. दत्तू पाटलांनी मागाशी सांगितलं की लोकसभेची निवडणूक आलेली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून, डॉक्टर बाबासाहेबांचे वारसदार होण्यापेक्षा
डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे तुम्ही वारसदार व्हा आणि तुमचा मतदानाचा हक्क बजावताना तुम्ही इतक्या म्हणजे त्यांच्या विचारांनी इतकं प्रेरित होऊन हक्क बजावताना तुम्ही कुणी आपल्याकडे येईल मग आता 3 वाजले 4 वाजले मग कुणी कुणाची वाट पाहत होता. सकाळी 7:30 पर्यंत सगळे मतदान जा आणि मतदान करून एकदम शान मध्ये घरी या. आपल्यावरचा जो शिक्का आहे ना तो शिक्का तुम्ही पुसून टाका. आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला असं जाहीर आवाहन करतो. इथून वरली नाही तुम्ही पहा जीवन बदलणारी सही. या सहीने आपलं जर जीवन बदललेलं असेल तर ही सही आपण आपल्या डोळ्यासमोर मतदानाच्या दिवशी ठेवली पाहिजे. माझी शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं मी तुम्हाला आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो. आयोजकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आमचा गुड्डू आहे, ज्ञानेश्वर आहे, त्यांचे सगळे सहकारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आजच्या जयंतीचा खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराज, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि या हिंदुस्थानाला भारतीय राज्यघटना दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आज हा लोकशाहीचा उत्सव समाजात ठिकठिकाणी जो साजरा होतो त्याला व्यसन घालण्याचं काम व चालवण्याचं काम ज्या विचारावर चालतं ते संविधान, त्या संविधानाच्या बळावर सामाजिक शांतता आणि बाबासाहेबांच्या विचारावर जे समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र देणाऱ्या महामानवाच्या जयंतीनिमित्त जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो, विस्थापितांना वटणीवर आणण्याचं काम ज्या विचारांनी केलं आणि प्रस्थापित व विस्थापित ही जी दरी समाजामध्ये जी निर्माण झालेली आहे त्या प्रस्थापितांच्या बाबतीमध्ये व विस्थापितांना जे मानाचं स्थान मिळवून दिलं असेल त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी. गावकुसा बाहेरचा माणूस गावात आणला. आज संविधानामुळं तुम्ही आम्ही शिकलो आणि आज समाजातील ही जी आरक्षित पदं आहेत मग ते पोलीस पाटील असेल, सरपंच असेल किंवा लोकशाहीतला खासदार आमदार असेल, हे घडवण्याचं काम या समाजाला दिशा देण्याचं काम एका महामानवाच्या विचाराने केलं म्हणून या महामानवाला विनम्र अभिवादन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या 2 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप. बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड, शिर्डी. ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी, व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील. शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. मोबाईल क्रमांक 80 55 85 54 45 तसेच 70 30 0 3 54 45.